आमदार राम सातपुते यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल भाजपच्या दक्षिण सोलापूर तालुका शाखेतर्फे जल्लोष करण्यात आला. आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे दक्षिण सोलापूर भाजपच्या वतीनं होडगीत फटाके फोडून घोषणा देऊन जल्लोष करण्यात आला. आमदार राम सातपुते यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजय करून सोलापूर लोकसभेची भाजपाची हॅट्रिक साधणार असल्याचं मत राघवेंद्र चाबुकस्वार यांनी व्यक्त केलंय. काल भारतीय जनता पार्टीकडून आमचे मार्गदर्शक रामभाऊ सातपुते यांची उमेदवारी निश्चित झाली असून तळागाळात काम करणाऱ्या माणसांना उमेदवारी दिली आहे भारतीय जनता पार्टी. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे खूप खूप आभार मानतो. त्यावेळेस हॅट्रिक भारतीय जनता पार्टी करील. राम सातपुते यासारख्या तळागाळातल्या सामान्य माणसाला लोकसभेची उमेदवारी देऊन घराणेशाही मोडीत काढल्याचं मत भाजपा महिला आघाडीच्या अंबिका पाटील यांनी व्यक्त केलंय. पक्ष आहे हे मोदीजींच्या आदेशानुसार मोदीजी पासून ते बूथ प्रमुखापासून जो एक निष्ठेने आम्ही काम करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये जे लोकसभा निवडणूक होणार आहे त्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय रामभाऊ सातपुते यांना जास्तीत जास्त मताधिकाराने सोलापूर जिल्हा निवडून देईल ही मी अपेक्षा करते. या प्रसंगी अविनाश गायकवाड, सचिन जाधव, कल्लैया स्वामी, मल्लू चिवडशेट्टी, भगवान चाबुकस्वार, श्रीकांत चिवडशेट्टी, सोमनाथ तळे, विजय कुंभार, पंकज चाबुकस्वार आदी उपस्थित होते.